मी पुन्हा सांगतो की आपण जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणतो. काही जण धर्मवीर म्हणतात, राजे धर्मवीर नव्हते. छत्रपती संभाजी राजे धर्मवीर की स्वराज्य रक्षक, यावरून सध्या महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. त्याचं कारण म्हणजे नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजित पवार यांनी केलेलं भाषण. या भाषणात अजित पवारांनी छत्रपती संभाजीराजेंचा उल्लेख केला. यात त्यांनी म्हटलं की संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्य रक्षक होते. अजित पवार यांच्या या विधानानंतर त्यांना अनेकांनी सुनावलं, मात्र अजित पवार नेमकं काय म्हणाले पाहूयात. आता तुम्ही अंधश्रद्धेवर पण बोलत आहात, खूप चांगली गोष्ट आहे. श्रद्धा अंधश्रद्धामध्ये गफलत होतीये. सिन्नरला जात असताना आपण कुठं गेला, काय गेला, जर गेलाच नसता तर कुणी काय गेला नाही तर आनंद आहे, कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. महाराष्ट्रामध्ये अशा अंधश्रद्धेला खतपाणी त्या ठिकाणी घातलं जात नाही. आपण वीर बालदिन जाहीर केला त्याबद्दल अभिनंदन, जे चांगलं असेल त्याचं आम्ही अभिनंदनच करू. परंतु स्वराज्य रक्षक संभाजी राजांच्या नावाने बाल शौर्य पुरस्कार देण्याची आपण अर्थसंकल्पामध्ये, तुम्ही पण त्या अर्थसंकल्पाला मान्यता देत असताना कॅबिनेटला होता, आणि मग त्या कॅबिनेटने मान्यता दिल्यानंतर मी अर्थसंकल्प तिथं सादर केला. तो पुरस्कार तुम्ही मग स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी तरी तो त्या ठिकाणी पुरस्कार जाहीर करण्याचं आज महाराष्ट्राला सांगून टाका. त्याही बद्दल आमचं काही म्हणायचं नाही. आणि ते मी पुन्हा सांगतो की आपण जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणतो. काही जण धर्मवीर म्हणतात, राजे धर्मवीर नव्हते. कधी छत्रपती संभाजीराजांनी धर्माचा कुठं पुरस्कार केला नाही. शिवाजी महाराजांनी पण हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याच्यामुळं काही जण जाणीवपूर्वक धर्मवीर धर्मवीर, मी तर त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये असताना किंवा निर्णय घेत असताना नेहमी सगळ्यांना सांगायचो की स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, अशा पद्धतीचा उल्लेख त्या ठिकाणी आपण करावा असं मी त्या बाबतीमध्ये सांगत होतो. राष्ट्रपुरुषांच्या बद्दल आमचा प्रस्ताव होता, परंतु राष्ट्रपुरुषांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांना, चुकीचं वागणाऱ्यांना, चुकीचं बोलणाऱ्यांना तुम्ही त्याच्यामध्ये त्यांचा निषेध पण करत नाही. तुमच्या जवळ बसणाऱ्या लोकांनी चुका केलेल्या आहेत. त्याच्या संदर्भात मी तर भाषण करताना, आता अध्यक्ष महोदय तुम्ही काढा, मी म्हणलं की ज्यांनी राष्ट्रपुरुषांचा अपमान केलेला आहे, बेताल वक्तव्य केलेले, अपमानास्पद बोललेले, त्या सगळ्यांचा निषेध केला पाहिजे. आमच्या बाजूचं कोण बोललेलं असेल तर त्यांचाही निषेध कमी कर, निषेध करायला मी कमी पाडणार नाही. मी सांगितलं होतं, मी त्यावेळेस असं म्हटलं होतं, काँग्रेसचं जर कोणी केलेलं असतं तर काँग्रेसच्या वरिष्ठांनी सांगावं, शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगावं, आणि राष्ट्रवादीचं कोण असेल तर मी सांगेन, मित्रपक्षाचं असेल तरी मी सांगायची माझी तयारी आहे. मी काय असा लेसापेसा माणूस नाही अध्यक्ष महोदय. जे आहे ते कबूल केलं पाहिजे. जर आपल्यातलं कुणी चुकलं, ठीक आहे, आमच्यातली माणसं आहेत, चुकली ती चूक दुरुस्त करू, पुढच्या वेळेस अशा प्रकारची चूक आमच्याकडनं होणार नाही. परंतु तसं घडत नाही.